माओवादी चळवळीतील पहिल्या फळीतील जहाल नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य कटकम सुदर्शन याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालाय. सुदर्शनवरती महाराष्ट्रात 25 लाखांचं तर इतर राज्यांमध्ये 1.5 कोटींचं बक्षीस होतं. गेल्या 5 दशकांपासून सुदर्शन माओवादी चळवळीत सक्रिय होता. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात 2011 साली झालेल्या हल्ल्यात 70 जवान शहीद झाले. त्या घटनेची आखणी करण्यास सुदर्शनची भूमिका महत्वाची होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.